हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोणावळ्याच्या बैठकीत काय डील झाली? बारसकरांचा मनोज जरांगेंना सवाल, तर डील झाल्याने सरसकट आरक्षणाची मागणी सोडली, बारसकरांचा दावा। आरक्षणावर प्रश्न विचारल्याने विनयभंगाचा आरोप, आंदोलनादरम्यान कोणाच्या घरात भाकरी खाल्ली, कोणत्या माऊलीकडून पाय दाबून घेतले, आम्हालाही बोलता येतं, बारसकरांचा जरांगेंना इशारा। पुण्यात मनोज जरांगेंवर 420 गुन्हा दाखल, हिम्मत असेल तर अब्रू नुकसानीचा दावा कर, मी कोर्टात पुरावे देतो, अजय बारसकरांचं जरांगेंना आव्हान। उद्या सकाळी जरांगेंचा बुरखा फाडला जाईल, अनेक लोक सत्याचे बॉम्ब फोडतील, अजय बारसकरांची माहिती। भंगार लोकांना उत्तर द्यायला मी मोकळा नाहीये, लढा विजयाकडे जाताना राक्षस खोड्या करतात, बारसकरांच्या आरोपांवर जरांगेंचं उत्तर। अजय बारसकरांचा देहूसंस्थानाशी संबंध नाही, मनोज जरांगेंचा जरांगेंना आमचा पाठिंबा, बारसकरांबाबत देहूसंस्थानाचा खुलासा। अजित पवार गटाचा लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मात्र कुणाला किती आणि कोणत्या जागा हे वरिष्ठ नेते ठरवतील, जागा वाटपावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। नारायण राणेंची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी निश्चित, रत्नागिरी सिंधुदुर्गातून राणे लोकसभेच्या मैदानात उतरणार, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही लोकसभा लढवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। लोकसभेबाबत अद्याप कुठलाही निर्णय नाही, वरिष्ठांशी बोलल्यानंतर निर्णय घेणार, राणेंची प्रतिक्रिया तर कुणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार, संजय राऊतांची टीका। नारायण राणेंमध्ये लोकसभा लढण्याची हिंमत नाही, निवडणुकीत पराभव होईल हे राणेंना माहिती, विनायक राऊतांची राणेंवर टीका, तर कुत्रा मांजरांना घाबरत नाही, राणेंचं विनायक राऊतांना उत्तर। चर्चांवर नावं फायनल होत नसतात, राणे नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर पक्ष देईल ती जबाबदारी पार पडणार, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। लोकसभा लढण्याची प्रत्येकाला इच्छा, उदयनराजेंकडून पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त, तर जागा वाटपासंदर्भात महायुतीची चर्चा सुरू, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण, संघर्षाची सुरुवात करण्याकरता प्रेरणा देणारी ही तुतारी, पक्षचिन्ह अनावरणावेळी शरद पवारांचं वक्तव्य। तब्बल 40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले, याचं क्रेडिट अजितदादांना, शरद पवारांची तुतारी कुठे आणि किती वाजता लवकरच कळेल, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तुतारी वाजून मिटकरींचं चॅलेंज आव्हाडांकडून पूर्ण, मात्र एकट्यानं तुतारी वाजवल्यास 1,00,000 चेक देणार, चॅलेंजमध्ये सुधारणा करत मिटकरींचं नवं विधान, पण मिटकरींनी चेकचा तपशील चुकवला। जेपी नड्डांकडून शिंदे आणि अजित पवार गटाला कमळावर लढण्याचा प्रस्ताव, चोरलेल्या चिन्हावर लोक मतदान करत नाही असं नड्डा म्हणाले, संजय राऊतांचा दावा। नांदेडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, नांदेडमधील 55 माजी नगरसेवकांचा भाजप नेते अशोक चव्हाणांना पाठिंबा। पुण्यात सुप्रिया सुळे, रोहित पवारांसह राजेश टोपेंनी घेतली अजितदादांची भेट, पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। राज्य कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचं वर्चस्व, दिवसाअखेर 219 धावांवर भारताचे 7 गडीबाद, पहिल्या डावात भारत 129 धावांनी मागे। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।